कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. पार्वती, आदिनाथ, तुम्ही नंदीचे दादा आणि वहिनी आहात. आणि दादा आणि वहिनी म्हणजे आई वडिलांसारखेच असतात. त्यामुळे मी तुम्हाला विचारतो, तुम्ही माझ्या मुलीला तुमची सून म्हणून स्वीकारायला तयार आहात? आबासाहेब, तुम्ही म्हणाल तस. रिया आमच्या घरची सून होणार हे आमचं भाग्यच आहे. माझ्या भावाला रियासारखी बायको मिळणार ही आनंदाची गोष्ट नाही. आबासाहेब, आम्हाला मान्य आहे, मान्य आहे. नंदी, ये बस तिथे प्रियाच्या बाजूला. गुरुजी, पूजेला सुरुवात करा. थांबा गुरुजी. आबासाहेब, हे तयार आहे लग्नाला, पण त्याआधी मला तुम्हाला काहीतरी सांगायचं. नंदी, आता थांब. आबासाहेब, मी आता तुम्हाला जे काही सांगणार आहे ते ऐकल्यावर तुमचा जो काही निर्णय असेल तो मान्य आहे मला. आबासाहेब, मी प्रिया मॅडमना आधीपासून ओळखतो. प्रीतम, हे आपल्या स्कूल प्रोजेक्ट मध्ये काम करणार. आय लव्ह यू प्रिया मॅडम. आणि आणखीन एक आबासाहेब, मी अहिल्या आणि श्रीकांत किर्लोस्कर यांचा मुलगा. मी तुमच्या बहिणीचा म्हणजे अहिल्यादेवी किर्लोस्करांचा मोठा मुलगा आदित्य किर्लोस्कर आणि हा माझा धाकटा भाऊ प्रीतम किर्लोस्कर. आणि ती पारू. आबासाहेब, आम्ही इथे तुमचं मन जिंकण्यासाठी आलो होतो. रिया आणि प्रीतमचं एकमेकांवर खूप प्रेम. त्यांना लग्न करायचं. अरे अरे, काय बोलताय तुम्ही? मी तुम्हाला या घरात माझ्या मुलासारखं वागवलं? माझ्या मुलासारखं प्रेम केलं तुमच्यावर आणि तुम्ही असे वागलात माझ्याशी? त्या अहिल्यानं विश्वासघात केला माझा आणि तुम्ही तिची मुलं, तिचंच रक्त तुमच्या शरीरात आहे म्हणून तुम्ही सुद्धा विश्वासघातकी निघालात? नाही नाही आबासाहेब. चालू लागा, माझ्या घरातून बाहेर पडा आधी. घेऊन जा या दोघांना.
पुन्हा माझ्या नजरेसमोर नाही आले पाहिजेत, नाही तर खून होईल माझ्या हातून. माझ्या मुलीला मी विहिरीत ढकलून देईन पण या घरात येणार नाही. काय कधी सांगितलेली मी गाडी अजून नाही पोचली, पाठवा लवकर चला. हा गाडी येईल आता, गाडी आली की लगेच निघूया. तुम्ही असं का बघताय माझ्याकडे? हे बघा संपलंय सगळं. गेम ओव्हर, बॅक टू पवेलियन. समजूतदारपणे कसा वागतोयस यार प्रीतम? मला तुझ्या या वागण्याची ना कधी कधी भीती वाटते यार. आयुष्यात हवं ते मिळवल्याशिवाय गप्प न बसणार तू. आज लाईफ मधल्या इतक्या मोठ्या प्रसंगात इतकं शांतपणे कसा रिॲक्ट होऊ शकणार तू प्रीतम? प्रीतम सर, तुमच्याकडनं कधी काही चूक झाली तर हक्कानं मी तुमच्यावर रागवायचे. आणि एक मैत्रीण म्हणून तुम्ही माझं ऐकून मी घ्यायचा. आज तुम्हाला काय बोलू ना मला खरंच कळत. हे जादूगर रे, तू वेडीस का काही बोलू नकोस? बघितलं नाहीये का तुम्ही दोघांनी माझ्यासाठी किती मेहनत घेतली आहे ते? रिअली अप्रिशिएट इट. ओके, आपण आता काही गोष्टी नसतात आपल्या नशिबात, त्यांच्यासाठी रडत राहून काय करायचं आहे? आपण मूव ऑन करायला पाहिजे. प्रीतम सर, तुमच्या या जादूगरणीची जादू नाही चालली या वेळेला. पारू, आपण ज्या गोष्टीसाठी इथपर्यंत आलो त्यात आपल्याला यश नाही मिळालं ही टोचणे आयुष्यभर आपल्या मनात राहील. सर, तुमच्या या खरेपणाकडे बघून ना तुमच्यावर रागव की कौतुक करू तुमचं हेच कळत नाहीये मला. काही करू नकोस. ओके, तू सांग मला, तुला वाटतं का की मी काय चुकीचं केलं? तू काही चुकीचं वागलेलं नाहीयेस. आपल्या आईने आपल्यावर संस्कार केले, त्यामुळे आपण आपल्या स्वार्थासाठी कोणाला फसू नाही शकत. बराबर आहे तुमचं. खोट्याच्या पायावर उभारलेलं ना तर कधी बी टिकत नाही. आज त्या दोन घरांमध्ये असेल कडूपणा, पण मला खात्री आहे उद्या देवी आणि आबासाहेबांमध्ये जे गैरसमज झालेत ते नक्की मिटतील. एक दिवस समद ठीक होईल. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.